जर तुम्ही आमच्या CNI महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडींच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे व माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी ग्रामपंचायत व संजीवनी उद्योग समूह यांच्या संयुक्तपणे जनतेला मोफत सॅनिटायझर मिळावे यासाठी कटिबद्ध असल्याचे पूर्वी सांगितले होते. वाटपही करण्यात आली. त्यावर कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी नकारात्मक सूर अडवला आणि विरोध केला, पण जनतेला मोफत सॅनिटायझर देणाऱ्या ग्रामपंचायत आणि कोल्हे यांच्या एकत्रित कामाचे कौतुक करत माजी नगराध्यक्ष संजय सातबाई यांनी वहाडणे यांची बिनबुडाचे आरोप फेटाळून एक दिलाने काम करण्याचे आवाहन केले. मीडिया प्रतिनिधी अमिषेक, CNI महाराष्ट्र, कोपरगाव. नमस्कार. काल मी त्या ठिकाणी आज सगळ्यांना आवाहन केलेलं होतं, कारण की कोपरगाव तालुक्यामध्ये दोन मृत्यू त्या ठिकाणी झालेले आहेत. वेगवेगळ्या संशयित त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहेत, त्याचं डायग्नोसिस त्या ठिकाणी होणार आहे. पण आज कोपरगाव शहरामध्ये आणि मतदारसंघामध्ये लोकांमध्ये घबराट निर्माण त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून आम्ही जे आवाहन केलं होतं त्या दृष्टीने काही ग्रामपंचायती आणि संजीवनी उद्योग समूह हे संयुक्तरित्या त्या ठिकाणी लोकांना मोफत 180 मिलीलिटरचं सॅनिटायझर घरपोच त्याला त्या ठिकाणी देण्याच्यासाठी आमची तयारी झालेली आहे. आणि नगरपालिकेने जर कधी त्या ठिकाणी सहकार्य केलं तर नगरपालिकेच्या सुद्धासाठी आम्ही त्याच दृष्टीने आमचा संजीवनी उद्योग समूहाच्या मार्फत हात पुढे करणार आहे. किंवा मग नगरसेवकांनी जर त्या ठिकाणी मदत केली तर असे मिळून जवळजवळ 45,000 कुटुंबाला हे आम्ही 180 मिलीलिटरची सॅनिटायझरची बॉटल मोफत त्या ठिकाणी संजीवनी उद्योग समूह त्या ग्रामपंचायती आणि नगरपालिका संयुक्त असं त्या ठिकाणी आम्ही देण्याचा सुरुवात त्या ठिकाणी करणार आहे. आणि त्याची सुरुवात त्या ठिकाणी झाली आहे. त्याचबरोबर येसगाव ग्रामपंचायतीने आज आपण पाहतोय की मास्क आहे. येसगाव ग्रामपंचायतीने संपूर्ण मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पहिली ग्रामपंचायत असेल की सगळ्या गावातील सगळ्या कुटुंबातील लोकांना हे मोफत हे मास्क देण्याची सुरुवात त्या येसगाव ग्रामपंचायतीने केलेली. माझं इतरही ग्रामपंचायतीला त्या ठिकाणी आवाहन असेल की आपणच अशा पद्धतीने आपल्या गावातील आपलेच सगळे नात्यापोत्या असतील, आपल्याच रक्ताचे सगळे आपण एकाच कुटुंबातील आहोत, त्यांनासुद्धा असं मास्क देऊन या संकट काळामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र हात करून राजकीय जोडे प्रत्येकाने बाजूला ठेवून आपण हे काम हे देशहिताच्या दृष्टीने आपण प्रत्येकाला एकमेका सहकार्य करू. अवघे धरू सुपंत याप्रमाणे आपण पुढची वाटचाल करूया. एवढंच मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. ज्याला जे शक्य होईल त्यांनी त्याच्यापरीने मदत करावी एवढी मी नम्र विनंती करतो. नमस्कार. पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे. कोपरगाव शहराला दोन पालक आहेत, एक काळे आणि कोल्हे. आज आजचे नाही ते बऱ्याच वर्षापासून मला आठवत होतं, माझ्या लहानपणापासून कोपरगाव शहराची कोपरगाव तालुक्याची दुरावात आहे. त्यामुळं त्या दोघांनी काय करावं हे सांगण्याचा अधिकार देखील आपला नाही. ते जे करतात ते कोपरगाव शहराच्या दृष्टिकोनातून योग्य आहे तेच करतात. तेव्हा त्यांना आपण शिकवायला जाणं चुकीचा विषय हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, सॅनिटायझर आपल्याला मिळत आहेत, ही देत आहेत, हेही देत आहेत. दोघे जण देत असताना त्या दोघांच्या सॅनिटायझरमुळे जर कोपरगाव शहराची ही भागत असेल, गरज निकड भागत असेल, आपण काय देतो हे एकदा पाह ना. आपली कोपरगाव नगर परिषद एक रुपयाचं काम करीत नाही, एक रुपयाचं काही सॅनिटायझर देत नाही आहे. त्याचप्रमाणे 14 वित्त आयोगामधून आपल्याला खर्च करायची परमिशन आहे असं असताना देखील या कोपरगाव शहरात 10 फवारण्या जास्ती झाल्या, किंवा जे कोपरगावातील जे याच्या खालचे लोक आहेत, दारिद्र्यरेषेखालचे लोक आहेत, त्यांना देण्यासाठी शिदा दिला आहे 15-15 दिवसाचा. असं काही कोपरगाव नगर परिषदेने त्या निधीमार्फत केलं आहे का, निधीच्या माध्यमातून केलं आहे का, असं पाहिलं तर त्याबाबत 0 हा रिझल्ट दिसतोय. हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. तेव्हा कोपरगाव नगरपालिकेने या दोघा त्यांच्या साठमारीत न पडता ते देतील ते घेऊन बाकी अजून काय मागता आलं तर त्यांच्याकडे मागावं आणि त्याची आपली पूर्तता करून घ्यावी असं मला वाटतं. आत्तापर्यंत येणाऱ्या सगळ्याच नगराध्यक्षांनी याच पद्धतीने काम केलं आहे, आपणही त्याच पद्धतीने काम करावं अशी सध्याच्या नगराध्यक्षांना माझी विनंती राहील. त्यांच्या दोघांच्या भांडणात मारामाऱ्यात पडू नये,
असं कोपरगाव शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही अतिशय घातक अशी गोष्ट आहे असं तुम्हाला वाटतं?